नमस्कार, ज्योतिष किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चपातीपासून पौष्टिक हेल्दी असा चीज पिझ्झा. चीज पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं साहित्य, मी कांदा घेतलेला आहे चौकोनी, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. ही शिमला मिरची घेतली, त्याचे पण मी चौकोनी तुकडे केलेले आहेत. पनीर, त्याचे पण बारीक बारीक तुकडे करून घेतलेत आणि त्याला मी फ्राय करून घेतलेले आहेत. पिझ्झा सॉस घ्यायचा आहे, शेजवान चटणी, हे उकडलेले कॉर्न, टॉमॅटो सॉस, मेयोनीज, बटर, ऑरेगॅनो आणि चीज क्यूब आणि ही चपाती. इथे मी चपाती घेतलेली आहे. चपातीला आता आपण अगोदर मेयोनीज लावून घेऊया. मेयोनीज नंतर आपण आता त्यावरती पिझ्झा सॉस लावून घेऊया. यावरच आपण शेजवान चटणी लावून घेऊया. थोडासा टोमॅटो सॉस, आता यावर आपण कट केलेल्या सर्व भाज्या ठेवून घेऊयात. शिमला मिरची, पनीरचे क्यूब्स, उकडलेले स्वीट कॉर्न, आपल्या सगळ्या भाज्या आता पिझ्झ्यावरती ठेवून चाललेल्या आहेत. यावर आपण आता चीज किसून घालूया. चीज ने हा पूर्ण पिझ्झा कव्हर करायचा आहे. यावर आता आपल्याला चिली फ्लेक्स टाकून घेऊया. नंतर थोडेसे ऑरेगॅनो, हा पिझ्झा आपला तयार झालेला आहे. आता आपण याला तव्यावरती बेक करून घेऊया. गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तव्याला आपण आता बटर लावून घेऊया. तव्याला आता बटर लावून झालेला आहे. तयार केलेला पिझ्झा आपण तव्यावरती ठेवून देऊ.
पिझ्यावरती झाकण ठेवून आपल्याला 10 मिनटं हा बारीक गॅसवरती बेक करायचा आहे. पिझ्झा आपला तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पिझ्झा काढून घेऊया. पिझ्झा खालून मस्त कडक आणि क्रिस्पी झालेला आहे. हा आपला चपातीपासून पौष्टिक आणि हेल्दी पिझ्झा तयार आहे. हा पिझ्झा आता आपण कटरने कट करून घेऊया. पिझ्झा हा छान कट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. हा मस्त क्रिस्पी आणि क्रंची पिझ्झा तयार आहे. बॅक साईडने पण छान हा क्रिस्पी झालेला आहे. आपला हा चपातीपासून पौष्टिक आणि हेल्दी पिझ्झा तयार आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.